आता तुमच्या सोफ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी आमची. धूळ, कीटाणू, दुर्गंध, जीवाणू, बुरशी, डाग या सर्वांना कंटाळलात तर मग आता काळजीच करू नका. रेक्झिन लेदर, फोम, कापडी आणि इतर कोणत्याही प्रकारचे सोफे स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आजच कॉल करा. संपर्क CCC कार स्पा, प्रोप्रायटर युवराज देशमुख, 77-09-99-15-09 आणि 80-10-20-40-25. ठिकाण दिवेकर गॅस एजन्सी जवळ, मालदाड रोड, संगमनेर. राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखा असलेल्या आणि जिल्ह्यामध्ये 18 शाखा असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि किराणा वाटप, तसेच सभासदांना 10% डिव्हिडंड वाटप कार्यक्रम संस्थेच्या राहुरी फॅक्टरी शाखेमध्ये पार पडला. यावेळी चेअरमन शिवाजीराव कपाळे, संचालक विष्णुपंत गीते, बाबासाहेब वाळुंज, पारस नहार, बाळासाहेब मुसमाडे, शफीभाई शेख, वेदांत कपाळे, पत्रकार रफिक शेख, पत्रकार गणेश विघे, पत्रकार नितीन चित्ते, पत्रकार विजय भोसले, सर्जीराव शेटे, मॅनेजर सचिन खडके, शाखा अधिकारी याकूब शेख यांसह मान्यवर आणि कर्मचारी सभासद यांची हजेरी होती. एक वेगळं कर्मचाऱ्यांप्रती आपण काहीतरी संस्थेचं तुम्ही काम करताय, संस्था तुमचं त्या ठिकाणी द्यायला लागतंय संचालक मंडळाला की त्या ठिकाणी कुणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करावं वाटतंय म्हणून संस्था सतत करीत असते. पण हे करीत असताना कर्मचाऱ्यांनाही आपण संस्थेचं कुठेतरी देणं लागतो. आपल्याला संस्था त्या ठिकाणी पगार करते, संस्था आपल्यावर एवढं लक्ष देते, आपलं युवक उतरवते, आपल्याला जिवाळीचं बक्षीस देते. अजून काही करता येईल त्या अनेक योजना त्या ठिकाणी संचालक मंडळाच्या किंवा माझ्या डोक्यात आहेत की कर्मचाऱ्याला अजून काय काय देता येईल ते कर्मचाऱ्यासाठी आम्ही करू. परंतु ते करीत असताना आपण किती आत्मीयतेने काम करतो, किती प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपण सेवा देतो, आपलं काम करीत असताना आत्मीयतेने असावं, शालीनतेने असावं, सज्जनतेने त्या ठिकाणी असावं, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी जर केलं आणि आलेल्या ग्राहकाला त्याची त्याचं काम कसं लवकर होईल त्याला सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं तर निश्चित स्वरूपात ही आपली जी गौडदौड त्या ठिकाणी चालू आहे ती आपण लवकर त्या ठिकाणी टप्पा आपला त्या ठिकाणी अजून पुढच्या त्या टप्प्याकडे त्या ठिकाणी वळू आणि जास्तीत जास्त संस्थेला जर त्या ठिकाणी नफा झाला तर तो निश्चित आपण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्याच्यातून अजून काय काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू. परंतु त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपण फक्त पाट्या टाकायचा कार्यक्रम न करता किंवा नुसती हजेरी लावसाच्या कडे घरी न जाता आपण त्या ठिकाणी कुठेतरी देणं लागतो. आपण पगार घेतो, आपण बोनस घेतो, आपण बक्षीस घेतो म्हणून आपण त्या ठिकाणी संस्थेसाठी त्या ठिकाणी जर काम चांगल्या पद्धतीने केलं तर अजून निश्चित आपल्याला त्या ठिकाणी संस्था कुठेही कमी पडणार नाही. चांगल्या पद्धतीने संस्था त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी राहील. तुमच्या सर्व सुख दुःखात तर आम्ही त्या ठिकाणी सामील होतोच आहोत परंतु पगाराच्या रूपानं अजून आपलं पेमेंट कसं त्या ठिकाणी वाढवता येईल, आपलं बोनस कसं वाढवता येईल, अजून आपल्याला काय काय सुविधा देता येतील अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी धोक्यात आहेत. परंतु ते करीत असताना एवढी सेवा देणे पुन्हा एकदा सांगतो की सर्वांना आत्मीयतेने त्या ठिकाणी काम करा. सह्याद्र्श तुमच्या राहुरी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात त्या ठिकाणी आपण पुढे कर्मचाऱ्यांसाठी राहू ही ग्वाही या निमित्तानं तुम्हाला सर्वांच्या त्या ठिकाणी साक्षीने त्या ठिकाणी देतो आणि असंच काम त्या ठिकाणी तुम्ही करा. अजून अनेक योजना आहेत, मागेही सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बोनस आणि किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं तर सभासदांना डिव्हिडंड वाटप करण्यात आला. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.